आहे. आज मोदी सरकारच्या कॅबिनेटची बैठक होणार आहे. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. मोदी सरकारमधील मंत्री उपस्थित राहणार आहेत. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. एनडीएच्या बैठकीपूर्वी कॅबिनेटमध्ये या बैठका आता होणार आहेत. आज मोदी सरकारच्या कॅबिनेटची बैठक होणार आहे. मोदींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. आताची ही महत्वाची घडामोड आपण पाहतोय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, आपण पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येतोय. मोदी सरकारच्या कॅबिनेटची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अश्वेता, सकाळी 11:30 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तर या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं जाणार आहे आणि आगामी रणनीती काय असणार आहे यावरती देखील चर्चा केली जाणार आहे. आपल्याला माहिती श्वेता, मागचे 10 वर्ष फक्त भाजपचं एकम बहुमत असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं. मात्र यावेळी भाजप 240 आसपास अडकल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे. संध्याकाळी 4:30 एनडीएची बैठक होणार आहे. त्या बैठकीपूर्वी ही बैठक होणार आहे. आगामी काळातील रणनीती काय असावी, प्रामुख्याने एनडीएच्या बैठकीमध्ये नेमकं काय मुद्दे असावेत, या सगळ्या अनुषंगाने ही बैठक होणार आहे. खरं तर मोदी सरकारमधील जे सध्याचे मंत्री आहेत ते मंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. श्वेता, अनेक सध्या असणाऱ्या मंत्र्यांचा पराभव जो आहे तो या लोकसभेमध्ये झाल्याचं बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे नेमकं बैठकीत चर्चा काय होती, या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या माहितीसाठी.